नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासाला आपण विषय राज्यशास्त्र पाठ पहिला संविधानाची वाटचाल या पाठाचा अभ्यास करणार आहोत प्रस्तावना भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून सुरुवात झाली लोकशाही सामाजिक न्याय व समता न्यायव्यवस्था हे मुद्दे आपण या पाठात पाहणार आहोत पहा की भारतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून संविधान संविधानानुसार राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली तेव्हापासून ते आत्तापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला त्यातून लोकशाहीचे स्वरूप व्यापक होत गेलेले आहे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून संविधानानुसार राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली उद्दिष्ट धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवणे तरतुदी स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्य आबाधित राहावीत यासाठी तरतुदी सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे एक साधन म्हणून संविधानाकडे पाहिले जाते विद्यार्थी मित्रांनो आजच्या या तासामध्ये आपण लोकशाही सामाजिक न्याय व समता न्याय व्यवस्था या तीन मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत सुरुवातीला आपण पाहूया लोकशाही लोकशाही लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले सरकार म्हणजे लोकशाही होय लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले सरकार म्हणजे लोकशाही होय पहा मुद्दा आहे लोकशाही राजकीय प्रगल्भता आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहेत जनतेचा सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि निपक्षपाती वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे लोकसंख्या व विस्तार या दोन्हीबाबत मोठ्या असलेल्या देशात विविध पातळीवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे त्यानंतरचा जो मुद्दा आहे मताधिकार पा जर एखादा देश जर एखादा देश लोकशाही देश असेल तर त्या देशाच्या नागरिकांना आपले प्रतिनिधी निवडण्याचे स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे भारतात मताधिकार भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला एकवीस वर्षे वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिलेला होता तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आले स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे राजकीय या क्षेत्रात संधी मिळाली अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलांमुळे भारतीय लोकशाही, भारती लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते पहा सुरुवातीला जी वयाची अट होती ती होती एकवीस वर्ष त्यानंतर मतदाराचे वय एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आले आहे आणि यामुळे काय झालेलं आहे तर स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला राजकीय क्षेत्रात संधी मिळालेली आहे आणि अशा लोकशाहीची वाप व्याप्ती वाढवणाऱ्या बदलांमुळे भारतीय लोकशाही जगात सर्वात मोठी लोकशाही मानली गेली इतकी मतदार मतदारसंख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदलले गेले आहे लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेमध्ये दिसत आहेत आज अनेक पक्ष या स्पर्धेमध्ये दिसत आहेत पहा तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते आणि दुसरा एक प्रश्न आहे मतदाराचे वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले मतदाराचे वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले पुढचा जो मुद्दा आहे लोकशाही विकेंद्रीकरण लोकशाही विकेंद्रीकरण सुसंघटित व एकात्मक स्वरूपाच्या सुसंघटित व एकात्मक स्वरूपाच्या एखाद्या व्यवस्थेत अधिकारांचे किंवा सत्तेचे विभाजन एकापेक्षा अनेक व्यक्तींमध्ये किंवा यंत्रणांमध्ये करणे म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय परत एकदा व्याख्या पहा सुसंघटित व एकात्म स्वरूपाच्या एखाद्या व्यवस्थेत अधिकारांचे किंवा सत्तेचे विभाजन एकापेक्षा अनेक व्यक्तींमध्ये किंवा यंत्रणांमध्ये करणे म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय लोकशाही विकेंद्रीकरणाचे प्रयत्न खूप झाले त्यातील सर्वात जो मोठा प्रयत्न आहे तो आहे त्र्याहत्तर व चौऱ्या चौऱ्याहत्तरव्या संविधान दुरुस्तीचा होता सर्वात मोठा प्रयत्न त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तरव्या सव्वी संविधान दुरुस्तीचा तो प्रयत्न होता पहा की लोकशाहीचे विकेंद्रीकरण सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाबा आहे रिकाम्या जागांसाठी तुम्हाला हा प्रश्न येतो सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाबा आहे विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो त्याप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झालेले आहेत त्यातील सर्वात मोठा प्रयत्न म्हणजे त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तरव्या व्या संविधान दुरुस्तीचा होता या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली पहा खालील बदल कशामुळे झाले ते सांगू शकाल का खालील बदल कशामुळे झाले ते तुम्ही सांगू शकाल का त्याच्यामध्ये प्रश्न कोणते आहेत राज्यकारभारात महिलांचा सहभाग राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या त्यानंतर दुर्बल समाज घटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला संविधानात अकरा व बारा अशा नव्या दोन परिशिष्टांची भरं पडली आता या सर्वांचा जो, सर्वा जो बदल आहे किंवा या सर्व प्रश्नांमध्ये जो बदल झालेला आहे याचं उत्तर काय असणार आहे तर वरील सर्व बदल हे एकोणीसशे ब्याण्णव साली वरील सर्व बदल एकोणीसशे ब्याण्णव साली संसदेमध्ये मंजूर झालेल्या विधेयकानुसार केलेल्या त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमुळे झालेले आहेत पहा त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार आर टी आय दोन हजार पाच राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट माहितीचा अधिकार माहितीच्या अधिकारामुळे शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली माहितीच्या अधिकारामुळे शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली पहा माहितीचा अधिकार शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा यासाठी दोन हजार पाचमध्ये शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला गोपनीयतेच्या नावाखाली शास शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत त्याचबरोबर शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली याच्यावर तुम्हाला टिपेसाठी प्रश्न येतो माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार पहा माहित आहे का तुम्हाला हक्कादारीत दृष्टिकोन स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून अनेक सुधारणा झाल्या परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती गेल्या काही दशकातील सुधारणा मात्र नागरिकांचा तो हक्कच आहे या भूमिकेतून होत आहेत त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे सामाजिक न्याय व समता सामाजिक न्याय व समता सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे सर्वांना विकासाची समान संधी सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे पहा आपण त्याचं विश्लेषण पाहूया सामाजिक न्याय व समता सामाजिक न्याय व समता सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे या दोन मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणे हे आपले ध्येय आहे ज्या सामाजिक बाबींमुळे विचारांमुळे व्यक्तींवर किंवा काही लोकसमूहांवर अन्याय होतो त्या बाबी किंवा ते विचार नष्ट करणे व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे परत एकदा पहा की सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे काय आहे तर उद्दिष्ट आहे मग या दोन मूल्य ती मूल्य या म्हणजे सामाजिक न्याय व समता या दोन मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणे हे आपले काय आहे तर ध्येय आहे आणि ज्या सामाजिक बाबींमुळे विचारांमुळे व्यक्तींवर किंवा काही लोकसमूहांवर अन्याय होतो त्या बाबी किंवा ते विचार नष्ट करणे आणि व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे त्याचबरोबर जात धर्म भाषा लिंग वंश जन्मस्थान संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करता सर्वांना काय करायचे तर समान वागणूक देणे सर्वांना समान वागणूक देणे त्याचबरोबर सर्वांना विकासाची समान संधी सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे लोकशाही अधिक अधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजेत सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजेत लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होतो समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतो पहा त्यामध्येच आपण राखीव जागांचे धोरण राखी व जागांचे धोरण म्हणजेच या सर्व दृष्टिकोनाने किंवा या सर्व दृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न झाले हे आपण पाहूया त्यामध्ये आहे राखी व जागांचे धोरण जे लोक जे लोकसमूह अथवा समाजघटक शिक्षण आणि रोजगारांच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाजघटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले आहे जे लोक लोकसमूह अथवा समाजघटक शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाजघटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले या धोरणानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या आहेत शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत कोणासाठी तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिवाय इतर मागासवर्गीयांसाठीही राखीव जागांची तरतूद केली आहे इतर माग मागासवर्गीयांसाठीही राखीव जागांची तरतूद केली आहे तुम्हाला याच्यावर टीपेसाठी प्रश्न येतो राखी व जागांचे धोरण राखी व जागांचे धोरण त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा पहा त्यामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा कायदा करण्यात आलेला आहे का केलेला आहे तर सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने त्याचबरोबर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला असून अत्याचार घडल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे त्यानंतरचा जो मुद्दा आहे अल्पसंख्याकाविषयीच्या तरतुदी अल्पसंख्यांकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत अल्पसंख्यांकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत भारतीय संविधानाने जात धर्म वंश भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे सम समतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्यांकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळालेले आहे कोणते हक्क आहेत समतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हक्कामुळे अल्पसंख्यांकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळालेले आहे टिपेसाठी तुम्हाला प्रश्न येतो अल्पसंख्यांकाविषयीच्या तरतुदी पाहत्यानंतरचा जो मुद्दा आहे महिलासंबंधी कायदे व प्रतिनिधित्वविषयक का तरतुदी आता महिलांसंबंधी कोणते कायदे आहेत हे आपण पाहूया महिलास महिलांमधील निरक्षरता महिलांमधील निरक्षरता दूर करणे महिलांमधील निरक्षरता दूर करणे व त्यांना विकासाची संधी देणे यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर धोरणे निश्चित करण्यात आली तसेच वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा हुंडा प्रतिबंधक कायदा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा काही महत्त्वपूर्ण तरतुदींनी महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले अनुकूल वातावरण निर्माण केले कोणते कायदे झालेले आहेत तर वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा त्याचबरोबर हुंडा प्रतिबंधक कायदा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा काही महत्त्वपूर्ण तरतुदींनी महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले पहा की आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील जे स्त्रियांचे प्रमाण आहे ते सुरुवातीला म्हणजे स्त्रियांचे प्रतिनिधित्व करण्याचे जे प्रमाण आहे ते सुरुवातीपासून कमी आहे पण पुढे काही कालावधीमध्ये त्याच्यामध्ये वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्नही केला गेला भारतातही या दृष्टीने बदल होत आहेत भारतातही या दृष्टीने बदल होत आहेत त्यामध्ये त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने स्थानिक शासन संस्थेमध्ये तेहतीस टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या परत एकदा पहा त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या स्थानिक दुरुस्तीने तेहतीस टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पन्नास टक्केपर्यंत वाढवण्यात आले आहे पन्नास टक्केपर्यंत वाढवण्यात आले आहे आणि महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला आणि राज्यांमध्येही राज्य महिला आयोग आहे राज्यांमध्ये राज्य महिला आयोग आहे तसेच घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेले महत्त्वाचे पाऊल आहे स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केली भारतीय लोकशाही वाढीस लागली पा तुमच्यासमोर दिसत आहे लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व करून पहा आहे करून पहा याच्यावर काही प्रश्न आधारित आहेत ते प्रश्न पहा लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व याचं निरीक्षण करायचे आणि प्रश्नांची उत्तरं द्यायचे पहा प्रश्न काय दिलेला आहे शेजारील तक्ता काळजीपूर्वक वाचा व वा दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा सर्वात कमी महिला खासदारांची संख्या कोणत्या वर्षीच्या निवडणुकीत आढळते विद्यार्थ्यांनी निरीक्षण करायचे आहे आणि एक उत्तर आहे एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत सर्वात कमी महिला खासदारांची संख्या आढळते किती आहे ती तर एकोणीस आहे किती आहे एकोणीस एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत सर्वात कमी महिला खासदारांची संख्या आढळते दुसरा प्रश्न आहे सर्वाधिक महिला खासदारांची संख्या कोणत्या वर्षीच्या निवडणुकीत आढळते तर सर्वाधिक महिला खासदारांची संख्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आढळते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आढळते पहा किती आहे तर ती संख्या सासष्ट आहे किती आहे सासष्ट आणि जो तिसरा प्रश्न आहे तो तुम्ही स्तंभालेख तयार करायचे त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे न्यायालयाची भूमिका न्यायालयाची भूमिका विद्यार्थी मित्रांनो लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती करण्यात भारतातील न्यायालयाची भूमिका खूप महत्त्वाची आहे भारतातील न्यायालयाची भूमिका खूप महत्त्वाची आहे त्यामध्ये न्यायालयाची भूमिका लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय व समता या दिशेने न्यायालयांचे कार्य महत्त्वाचे आहे संविधानातील मूळ उद्दिष्टे आणि संविधानकारांचे हेतू यांना प्राधान्य देऊन न्यायालय कार्य कार्यरत आहेत न्यायालयाचे या संदर्भातील योगदान आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे संविधानाची मूलभूत चौकट संविधानाची मूलभूत चौकट पहा नागरिकांना न्याय मिळवून त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी महत्त्वाच्या तरतुदी भारतीय संविधानामध्ये केलेल्या आहेत संपूर्ण देशाचा कारभार हा संविधानानुसार चालतो संपूर्ण देशाचा कारभार हा संविधानानुसार चालतो संविधान प्रवाही असून एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे त्याचे स्वरूप आहे संविधान प्रवाही असून एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे त्याचे स्वरूप आहे तसेच परिस्थितीनुसार संविधानामध्ये बदल करावे लागतात परिस्थितीनुसार संविधानामध्ये बदल करावे लागतात तो अधिकार संसदेला आहे मात्र मात्र संविधानाच्या मूलभूत चौकटीला संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतली आहे अशी न्यायालयाने भूमिका घेतली आहे तुम्हाला याच्यावरती प्रश्न असा येतो भारतीय संविधानाचे स्वरूप व, व वैशिष्ट्ये सांगा भारतीय संविधानाचे स्वरूप व वैशिष्ट्ये सांगा पहा की हेही जाणून घ्या याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे तर पहा संविधानाच्या मूलभूत चौकटीत साधारणतः पुढील तरतुदींचा समावेश होतो शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप देशाच्या ऐक्य व एकात्मतेचे संवर्धन देशाचे सार्वभौमत्व आणि धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता त्यानंतरचा जो मुद्दा आहे हा मुद्दा आपला कोणता चालू आहे तर न्यायालयाची भूमिका यामधील दुसरा मुद्दा चालू आहे महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत त्यामध्ये बालकांचे हक्क मानवी हक्कांची जपवणूक महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज व्यक्ती स्वातंत्र्य आदिवासींचे सक्षमकरण यासारख्या विषयांचा समावेश करता येईल कोणते विषय आहेत बालकांचे हक्क मानवी हक्कांची जपवणूक महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज व्यक्ती स्वातंत्र्य आदिवासींचे सक्षमीकरण यासारख्या विषयांचा समावेश करता येईल न्यायालयाच्या या विषयांवरील निर्णयातून राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे पाहित इथं समजून घ्या काही महत्त्वाचे आहे समजून घ्या काही महत्त्वाचे आहे पहा लोकशाहीसाठी सुशासन किंवा उत्तम शासन व्यवहार करणे आवश्यक असते त्यासाठी खालील वैशिष्ट्यांचा समावेश आवश्यक असतो सुशासनाची ही वैशिष्ट्य लोकशाहीत आणण्यासाठी काय करावे लागेल तर उत्तरदायित्व जबाबदारी म्हणजेच उत्तरदायित्व म्हणजेच जबाबदारी जाणणारे सरकार त्याचबरोबर प्रभावी आणि कार्यक्षम सरकार प्रतिसादात्मक सरकार पारदर्शी कारभार न्याय व सर्वसमावेशक विकास आणि शासकीय यंत्रणेत व निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग अशा प्रकारे भारतीय लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल याचा आपण आढावा घेतला अर्थात भारतीय लोकशाहीपुढे अनेक आव्हाने आहेत भारतीय लोकशाहीपुढे अनेक आव्हाने आहेत शासनाच्या कायद्यामुळे व धोरणांमुळे सर्व समस्या संपुष्टात आल्या असा याचा अर्थ नाही आजही आपल्यासमोर अनेक नवीन प्रश्न आहेत आजही आपल्यासमोर अनेक नवीन प्रश्न आहेत धन्यवाद